नमस्कार श्रीदेवी पावना देवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुळेसर संचालित यशवंतराव आणि माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर यांनी दर शनिवारी नियमितपणे एका स्पर्धेचे आयोजन करण्याचे सुचवले। सरांच्या सूचनेनुसार आज शनिवारने या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। आज प्रशालेच्या सभागृहामध्ये सकाळच्या सत्रात इयत्ता 6वी ते 10वी या वर्गासाठी प्रथमच सुस्वर पसायदान गायन स्पर्धा या एका महत्वपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज लिखित पसायदान हे तर प्राथमिक स्तर ते माध्यमिक स्तर या दोन्ही स्तरावर शालेय परिपाठाच्या वेळी नियमितपणे घेतले जात असते। सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिकपणे सादरीकरण करण्याची कला आजमावून पाहण्यासाठी आजची ही आगळी वेगळी स्पर्धा प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे गट तयार न करता ही स्पर्धा घेण्यात आली। सदरच्या स्पर्धेविषयी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर यांनी सर्वांना आधी कल्पना दिलेली होती त्याप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी लिखित स्वरूपात पसायदान मिळवून आणि वेगवेगळ्या गायकांनी गायलेले पसायदान ऐकून त्यांचा सरावही केला होता। आज सभागृहामध्ये प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी भूषविले। प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री वाडेकर सर यांनी श्री गुरव सर यांचे स्पर्धेच्या सुरुवातीस पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले। आजच्या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी केले। त्याने उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शब्द सुमनानी मनपूर्वक स्वागत केले। या स्पर्धेसाठी सुमारे 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। ही स्पर्धा वेळेत पूर्ण करता यावी यासाठी प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ तेजल तेली मॅडम यांनी सहभागी विद्यार्थ्यांना चिठ्ठ्याद्वारे आधीच नंबर ठरवून दिले होते। पसायदन गायन व स्पर्धेसाठी एकूण 29 विद्यार्थी सहभागी झाले होते। महत्वाचे म्हणजे प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। सूत्र संचालक श्री तांबे सर यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पसायदानाच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती सांगितली। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ तेजल तेली मॅडम आणि हिंदी विषय शिक्षिका श्रीमती गुरव मॅडम यांनी पर्यवेक्षण केले। सकाळी ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेचे नियम व निकष यापूर्वी सांगण्यात आले होते तरी सुद्धा ही स्पर्धा उत्तमरित्या पार पडण्यासाठी श्री तांबे सर यांनी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेचे निकष सांगितले। तसेच पसायदाने वेळी बैठक व्यवस्था कमलासन या स्थितीमध्ये असावी असे विशद करून नमूद केले गेले। योग्य ताल सूर आवाजाची स्पष्टता कमलासन स्थिती एकूण परिणाम आणि एकूण गुण असे महत्वाचे निकष या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते। आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडली। सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी स्पष्ट उच्चार आणि संपूर्ण पसायदान कशा प्रकारे पूर्ण पाठांतर करून म्हणता येईल यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले। सकाळी ठीक 11 वाजता स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेपणे पुढील प्रमाणे प्रथम 3 विजेते क्रमांक ठरविण्यात आले। प्रथम क्रमांक कुमारी निधी सतीश घाडी, द्वितीय क्रमांक कुमार सोहम गणेश मेस्त्री, तृतीय क्रमांक कुमारी अनुष्का आत्माराम वेद्रुक। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। स्पर्धा झाल्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्पर्धेच्या पर्यवेक्षिका सौ तेजल तेली मॅडम आणि श्रीमती गुरव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। दोन्ही पर्यवेक्षकांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पसायदान म्हणताना कोणता चुका केला ते सांगितले आणि या चुका कशा प्रकारे टाळता येतील याविषयी सुद्धा उत्तम मार्गदर्शन केले। शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक आणि आजच्या स्पर्धेचे अध्यक्ष श्री गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना उद्योगित केले। यापुढे प्रशालेमध्ये अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातील त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा
असे इथे अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले। स्पर्धेच्या शेवटी प्रशालेचे सहायक शिक्षक श्री तांबेसर यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा स्पर्धेचे अध्यक्ष श्री गुरव सर, सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न झाल्याचे जाहीर केले। धन्यवाद।